तालुका शिराळा येथील घराला शुक्रवारी अचानक आग लागून घरातील सर्व संसार उपयोगी हो साहित्य जळून खाक झाले याची पाहणी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांनी केली या आगीत धान्य कपडे अंधरुण पांघरू रोख रक्कम फर्निचर सोने चांदी तीन मोटरसायकल्स टायर ट्यूब पिठाची गिरणी इंजिन शेती अवजारे बैलगाडी असे मिळून अंदाजे पंधरा लाखहून अधिक नुकसान झाले आहे यावेळी सरपंच राकेश सुतार माजी सरपंच सदाशिव नावडे पोलीस पाटील आकाराम पाटील संतोष पाटील आकाश पाटील तलाठी पाटसुते मोहन लुकडे पाटील राजू पाटील बीटी किनरे कुसेवाडी सरपंच पांडुरंग कुसे आदी मान्यवर उपस्थित होते